रयत शिक्षण संस्थेच्या कोणत्याही शाखेला कोणतीही अडचण आली की आमच्यामागे हक्काने रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर हक्काने उभे राहतात, असे गौरवोद्गार रयतचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्जत येथे काढले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सभागृहाचे उद्घाटन रयतचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. हा सोहळा रयतचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या समारंभाला रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मीनाताई जगदने, बाळासाहेब बोठे, ॲडव्होकेट रवींद्र पवार, एम सी शेख, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य राजेंद्र तात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर, बांधकाम समिती चेअरमन डॉक्टर संतोष लगड, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर तुकाराम कन्हेरकर, कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, दादा पाटील यांच्या घरातील निर्मला पाटील, सुनंदाताई पवार, शंकर देशमुख, बाजीराव कोरडे, अशोक बाबर, किरण पाटील, अंबादास गारुडकर, माजी सचिव शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडुळे, पोकळे सर, प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के, प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड, प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे, प्राचार्य डॉक्टर थोपटे, प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यावेळी रयत गीतांसोबत दादा पाटील महाविद्यालय एक दृष्टिक्षेप ही चित्रफीत दाखवण्यात आली. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांनी यावेळी शारदाबाई पवार सभागृह हे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच उभारल्याबद्दल राजेंद्र तात्या फाळके आणि आमदार रोहित पवार यांचे अभिनंदन केले आणि रयत शिक्षण संस्थेचे हे पहिले आणि सर्वोत्कृष्ट सभागृह असल्याचे सांगितले. कुठल्याही संकट किंवा अडचण आली आमच्या पाठीशी हक्काने उभी राहणारे आमचे संकली रामशेठ ठाकूर, रामशेठ खरं सांगू का रामशेठचा विशेष असं की दर वर्षीचे आम्हाला 10 कोटी रुपये द्यायचे असतात. आदिवासी संस्था असो, शाखा असो, स्वतःचा कॉलेज असो, महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात जिथे अडचणी आहेत अशी एखादी शाखा असो किंवा आपण एखादा नवीन उपक्रम घेतला त्याच्या उपक्रमाच्या संबंधीचा उल्लेख माझ्या भाषणामध्ये झाल्याच्या नंतर रामचे भाऊ सांगतात की आमच्या काहीतरी जबाबदारी टाका आणि म्हणून रोज शिक्षण संस्थेचं वाद घे की कशाची अपेक्षा न करता रामचे हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत आणि आज कोणत्याही कामासाठी त्यांची साथ आम्हाला मिळते. प्रथम रोहित दादांचे आणि फाळके तात्यांचे अभिनंदन करतो. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात जे काही घडवलं नाही ते तुम्ही दोघांनी घडवलं होतं. 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढं चांगलं सभागृह आम्ही बांधू शकलो नाही म्हणून आज ते तुम्ही करून दाखवलं. 42 कॉलेजेस आहेत, 450 शाळा आहेत, मोठमोठे इंग्लिश मिडियम आहे, साधनासारखं 25,000 विद्यार्थ्यांची संकुल आहेत. पण विद्यार्थ्यांच्यासाठी आणि कॉलेजसाठी
हे पहिलं आणि रयतचं एक सर्वोत्कृष्ट एक सभागृह आपण उभं केलं, त्याच्याबद्दल अभिनंदन. दुसरं अभिनंदन करतो की शारदाबाईंचं नाव आपण या सभागृहाला दिल्याबद्दल, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो.